विघटनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये भोंग्यांबाबत सरकारच्या धोरणावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। सकाळी 10:30 वाजता शिवतीर्थावर ही बैठक होती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे। या संदर्भात आसिफ शेख यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलंय। पुण्याच्या पत्रकार परिषदेतील राज ठाकरेंचं वक्तव्य वादग्रस्त आणि चिथावणीखोर असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीमध्ये प्रतिउत्तर मिळालंय। पुण्यात जागोजागी ठाकरे यांनीच काढलेलं एक व्यंगचित्र झळकलंय। शहराच्या अनेक भागांमध्ये हे फ्लेक्स लागलेत, यावर भाजप रामाचं राजकारण करतंय। यावरून ठाकरेंनी लोकांनी राम राज्य मागितलंय, राम मंदिर नव्हे असा टोला लगावला होता। गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत। सातारा पोलिसांनंतर आता अकोट शहर पोलीस त्यांचा ताबा घेणार असल्याची माहिती आहे। सदावर्तेंना चौकशीसाठी आणण्याची अकोट कोर्टानं परवानगी दिली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी अकोट पोलीस सदावर्तेंची चौकशी करणार आहे। 3 मेनंतर राज्यामध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होऊ शकते असं पोलिसांच्या गोपनीय अहवालात स्पष्ट म्हटलंय। मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी 3 मेचं अल्टिमेटम दिलाय, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल बनवण्यात आलाय। मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज राज्याचे डीजीपी आणि सर्व आयुक्त तसंच आयजी रेंज अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीमध्ये मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात नियमावलीबाबत चर्चा होणार आहे। सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियम कडक करण्याचे निर्देश दिले होते। नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आणखी एक दणका दिलाय। धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश दिलेत। प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम भोंग्यांचा आवाज मोजणार आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसिबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग दिलं जाणार आहे। सोलापुरात पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय। तडीपार आरोपी बॉबी शिंदेला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्याच कुटुंबियांनी हल्ला केला। या प्रकरणी 3 महिलांवर आणि 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी कुटुंबियांनी पोलिसाच्या हाताला चावा घेत त्यांना मारहाण केली। विदर्भात धुमाकूळ घातलेल्या 2 अट्टल दुचाकी चोरट्यांना गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या। आकाश कमलाकर पवार आणि अजय तेलंग अशी त्यांची नावं आहेत। लातूरच्या सुपारी व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। लातूरच्या सुपारी व्यापाऱ्याकडून 350 पोती सुपारी ट्रान्सपोर्टनं दिल्लीला पाठवायची होती, मात्र ट्रक चालकानं आपल्या मित्रांच्या सहाय्यानं माल दिल्लीऐवजी भिवंडीतील एका व्यापाऱ्याला विकला। उल्हासनगरमध्ये गर्लफ्रेंडवरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। भानुकोरी या तरुणाची एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकिब खान नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती। यानंतर हा राडा झाला। आंगडिया खंडणी प्रकरणी 3 पोलिसांविरोधात 1000 पेक्षा अधिक पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। त्यामध्ये एलटी मार्ग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे आणि पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांचा समावेश आहे। पुण्याच्या भीमाशंकर परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडलेला आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 1,19,000 ऐवज जप्त केलाय। आकाश राक्षे आणि गणेश बोराडे अशी त्यांची नावं आहेत। हिंगोलीमध्ये बहिणीला सतत छेडछाड केल्याच्या कारणावरून भावांनी 23 वर्षीय युवकाची धारधार शस्त्रानं गळा कापून हत्या केली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये महिलेचा जंगलामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह सापडलाय। ही महिला मोहफूल वेचायला गेली होती। देवरीच्या मुरपार गावातली ही घटना आहे। योगेश्री नाईक असं या महिलेचं नाव आहे। ती 30 वर्षांची होती।
विद्युत ठेकेदाराचा परवाना देण्यासाठी 15,000 लाच घेताना सहायक विद्युत निरीक्षकाला रंगे हात पकडण्यात आले। सोलापूर मधील अंत्रोळीकर नगरातील विद्युत निरीक्षक कार्यालयामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडाऱ्याच्या हरदोली इथं मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय। चंद्रभान गायधने यांच्या घराला ही आग लागली होती। पुण्याच्या हडपसर उड्डाणपुलाच्या हाईट बॅरिगेटला धडकून एसटीचा अपघात झाला। यामध्ये एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे तर 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले। सूचना फलक नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात। सोलापुरातील तुळजापूर नाका उड्डाणपुलावर आयशर टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। या दोन्ही वाहनांचा चकणाचूर झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने घट होतीये। दररोज सरासरी 30 ते 40 रुग्ण समोर येतात, त्यामुळे कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेली जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे। जळकोट तालुक्यातील 27 गावांचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे। गेल्या 5 दिवसांपासून जिल्ह्यातील 27 गावांचा वीज पुरवठा खंडित होता। नागरिकांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वीज पुरवठा संदर्भात लक्ष घालावं अशी मागणी केली होती। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे। 21 आणि 22 एप्रिलला पावसाचा अंदाज आहे। विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। प्रगती अभियान स्पर्धा 2021-22 अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेला 3 क्रमांकाचं नामांकन देण्यात आलंय। या स्पर्धेमध्ये सेवा हमी कायद्याअंतर्गत शहरवासियांना 48 विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे पालिकेला हा किताब देण्यात आलाय। रक्तदान हे श्रेष्ठ दान असा संदेश देत लग्नाच्या दिवशी एक नवरदेव रक्तदान करूनच बोहल्यावर चढला। जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी लग्नाची तारीख ठरवली आणि या दिवशी लग्न मंडपात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। जळगावात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेले कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत आहेत। जळगाव जिल्ह्यातील विविध आगारामध्ये एकाच दिवसात 930 संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले, त्यामुळे संपाचा तिढा लवकरच सुटणार असं दिसतंय। हायकोर्टाच्या निकालानंतर आणि सदावर्ते नाटक झाल्यानंतर एसटीचे कर्मचारी हळूहळू कामावर हजर होत आहेत। गोंदियाच्या तिरोडा आगारामध्ये आतापर्यंत फक्त 13 कर्मचारी कामावर आले तर तब्बल 309 कर्मचारी अद्यापही हजर झालेले नाही आहेत आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये हे हजर होतील अशी अपेक्षा आहे। जळगावात यूथ फॉर हेल्प फाउंडेशन आणि एकता ग्रुपतर्फे रोजा इफ्तार पार्टीद्वारे एकात्मतेचा संदेश देण्यात आला। रमजान महिन्यानिमित्त सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं। राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण करण्यावरून वादंग सुरू आहे, मात्र हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा गावात गावकऱ्यांनी एकोपा जपत सामाजिक संदेश दिलाय। या गावात मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त हिंदू बांधवांनी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले, त्यामुळे वडील पायी कामावर जात असल्याचं पाहून एका मुलानं जुगाड केला। वांगी गावच्या सुशांत मेटकरीनं वडिलांसाठी चक्क इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे। ही सायकल 2 तास चार्ज केली की 50 किलोमीटरपर्यंत विना पॅडल मारता जाऊ शकते। उत्तर प्रदेश सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय। त्यानुसार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास त्याला 1 महिन्याची पगार रजा दिली जाणार आहे। शिवाय कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना 21 दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे। निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी रात्री सोनिया गांधींची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान पीके यांनी 2024 साठी आपला प्लॅन सादर केल्याचं समजतंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं 443 पैकी 370 जागाच लढवाव्यात, उर्वरित जागा प्रादेशिक पक्षांसाठी सोडाव्यात असा हा प्लॅन आहे।
2024 काँग्रेसने पश्चिम बंगाल तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षांशी युती करावी हा प्रशांत किशोर यांचा सल्ला अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना आवडलेला नाहीये। ममता बॅनर्जी केसीआर आणि जगनमोहन रेड्डी यांच्याशी आघाडी करायची काहीही गरज नाही असं त्या नेत्यांचं मत आहे। काँग्रेस पक्षाला जेव्हा त्यांची सर्वात जास्त गरज होती तेव्हा राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद सोडलं। पक्ष काही काळासाठी बिन अध्यक्षाचा होता त्यामुळे राहुल गांधींवर आता पुन्हा पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी टाकता येणार नाही असं स्पष्ट मत G23 गटातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीजे कुरियन यांनी व्यक्त केलंय। काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा रेल्वे स्थानकाबाहेर चहा पीत असलेल्या दोन रेल्वे पोलिसांवर अतिरेक्यांनी गोळीबार केला। यामध्ये हे दोन्ही जवान जखमी झाले तर यातील एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे। केंद्र सरकारने 17 एप्रिल पर्यंत 69 लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला आहे। एमएसपी अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 13,951 कोटी देण्यात आले। पंजाब हरियाणा मध्य प्रदेश यूपी गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश सह 9 राज्यांमधून केंद्राने गहू खरेदी केला आहे। भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियानं आपल्या विविध वाहनांच्या दरामध्ये 0.9 ते 1.9% वाढ केली आहे। कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत त्यामुळे आम्हाला ही दरवाढ करावी लागत असल्याचं कंपनीनं म्हटलंय। रशियाच्या नौदलाचं एक प्रमुख जहाज युक्रेननं हल्ला करून बुडवलं होतं। युक्रेननं मिसाईल हल्ला करून मॉस्कवा हे जहाज उडवलं होतं आणि आता या मॉस्कवा जहाजाचे काही फोटो समोर आलेत। पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन झालंय। रोनाल्डोनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली। अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। निर्बंध मुक्तीनंतर पहिलीच अंगारकी असल्यानं भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। अंगारकी चतुर्थीनिमित्त रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। निर्बंधमुक्तीनंतर पहिलीच अंगारकी असल्यानं भाविकांमध्ये उत्साह आहे तर राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक इथं येत आहेत। निर्बंधमुक्तीनंतर पहिलीच अंगारकी असल्यानं भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यावेळी स्वराभिषेक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं। वाशिमच्या क्रीडा संकुलावर 2 आठवड्याच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे। या प्रशिक्षणाला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळतोय। या शिबिरात कबड्डी, खो खो, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, कराटे, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे। एखाद्या व्यक्तीनं आपल्या धर्माच्या प्रार्थना मुखोद्गत केलेल्या असतात मात्र एका पोपटानं चक्क मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण पाठ केलाय। ट्विटरवर कुराण म्हणणाऱ्या या पोपटाचा व्हिडिओ चर्चेत आहे। आजकाल लहान मुलं सर्रास सिनेमांचं अनुकरण करताना दिसतात। यावेळी ते अपशब्दांचंही अनुकरण करतात त्यामुळे त्यांची ही सवय मोडणं आवश्यक आहे। त्यासाठी आई वडिलांनी आपल्या मुलाला समजावून सांगावं। त्यांनी सांगितलेली गोष्ट मुलांच्या लक्षात राहते असं तज्ज्ञ सांगतात। पेट्रोल डिझेलनंतर आता लिंबाचे दर गगनाला भिडले त्यामुळे जनता त्रस्त आहे आणि यावरूनच एक गाणं सध्या व्हायरल होत आहे। एका भाजी विक्रेत्यानं भर बाजारात हे गाणं म्हणून माहोल बनवला। मेनू आग लगाई ना सब्जी बोले हुण नहीं तेरे बारे में दाल कहंदी बस मिलांगे गुरु द्वारे में आटा भी हुण टाटा करदा विखदाई आम आदमी भुखा मरदा विखदाई।
विवाह सोहळ्याचा मुहूर्त येऊन ठेपला, पतीने पत्नीला हार घातला, सर्वांची अपेक्षा होती आता नवरी ही हार घालेल, मात्र घडलं भलतंच। नवरीने चक्क नवऱ्याच्या कानशिलात लगावली, तेही एकदा नव्हे तर दोनदा। उत्तर प्रदेशच्या हमीरपूरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। शेतकऱ्याचा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या शेतकऱ्याने विहिरीतील पाणी काढण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली आहे। हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी शेअर केलाय। नाशिकच्या देवगावमध्ये पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नवरीची चक्क बैलगाडीवरून पाठवणी करण्यात आली, त्यामुळे देवगावच्या सचिन निकम आणि कोमल शिंगवे यांच्या विवाह सोहळ्याची सध्या जिल्हाभरात चर्चा सुरू आहे। वाशिमच्या क्रीडा संकुलावर दोन आठवड्याच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे। या प्रशिक्षणाला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळतोय। इन्स्टिट्यूट ऑफ पॉटोलॉजी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे। या सिनेमामध्ये सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत आहे। ज्येष्ठ गीतकार प्रफुल्ल कर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। त्यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल लवकरच एक रोमांचकारी आणि सस्पेन्स वाढवणाऱ्या लंडन फाईल्स या नव्या वेबसिरीजमध्ये दिसून येणार आहे। लंडन फाईल्स एक इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसिरीज आहे, ज्यामध्ये अर्जुन एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे। अभिनेता अनिल कपूर आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन कपूर यांची जोडी आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे। थार या सिनेमामध्ये ते दोघे एकत्र दिसणार आहेत, तर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयुष्मान आरोग्य मेळावा कुडाळ इथं पार पडला। या मेळाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर यामध्ये मोफत आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं।